गुरुर् साक्षात् परम् ब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे। जीवनात आई वडिलांची जागा कोणीही भरू शकत नाही, कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय त्यांना असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई वडील असतात। भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात, योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात। दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकाप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। गुरु यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं, समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं। सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते। त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते। एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते। या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं। जीवनात शिक्षकांचे महत्त्व, शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं, कारण शिक्षकामुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते। लिहून घेऊ शकता यासाठी थोडा वेळ दिलेला आहे। आई वडिलांनंतर शिक्षकाकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालकही म्हटले जाते। आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो। आपले संस्कार शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकामुळे येते। या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा आजचा दिवस म्हणजे शिक्षक दिन साजरा केला जातो। या दिवशी अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम जसे उत्सव, शिक्षकांप्रती आभार व्यक्त करणे आणि आपले मनोगत व्यक्त करणे असे आयोजन केले जातात। अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांचे सन्मान करतात। अनेक विद्यार्थी पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि ग्रीटिंग देऊन आभार प्रदर्शन करत असतात। गुरु शिष्यांचे संबंध शिक्षक एकाच बागेत विभिन्न रूप आणि विविध रंगाचे फूल सजणाऱ्या माळ्याप्रमाणे असतो, विद्यार्थ्यांना काट्यावर हसत चालण्यासाठी प्रेरित करतात। आज प्रत्येक घरात शिक्षा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि शिक्षक भारत हे प्रत्येक शिक्षकांचे स्वप्न असतं, म्हणून शिक्षक हे सन्मानाचे हकदार आहे, कारण शिक्षक चांगले चरित्र निर्मित करू शकतात। आज शिक्षणाचा हा बाजार झाला असून ज्ञानाची बोली लावली जात आहे। वर्तमानात गुरु शिष्य परंपरा कलंकित होत आहे। अनेकदा शिक्षकाद्वारे विद्यार्थ्यांशी तर विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकासोबत दुर्व्यवहार होत असल्याच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात। हे बघून आमच्या संस्कृतीची या अमूल्य शिष्य गुरु शिष्य परंपरेवर प्रश्न मांडण्यात येतात। विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचे दायित्व आहे की या महान परंपरेला उत्तमरित्या समजून समाज निर्माणात आपले सहयोग प्रदान करावे, एवढीच इच्छा। आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मुलांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।